मी सचिन खेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अद्भुत अफलातून आणि जबरदस्त खेळात ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती। आमच्या एका मित्राला डॉक्टरने सांगितलं पोटाचा प्रॉब्लेम दूर करायचा असेल तर रोज सकाळी एक कप गरम पाणी पीत जा। मित्र म्हणाला 10 वर्ष झाली तेच करतो, रोज सकाळी गरम पाणी, फक्त बायको त्याला चहा म्हणते एवढंच। यावर डॉक्टर म्हणाले अहो तुमचा फक्त पोटाचा प्रॉब्लेम नाही हार्टचा पण प्रॉब्लेम आहे। मित्र घाबरून म्हणाला हार्ट वीक झालंय का? डॉक्टर म्हणाले हो, जर एखाद दिवस चहा स्वतःचा स्वतः बनवायची इच्छा होत नसेल तर हार्ट वीक नाही कुचकामी आहे तुमचं। अहो कधीतरी स्वतः चहा करून बघा, एक कप बायकोला द्या, अहो खूप बरं वाटेल तिला पण आणि तुम्हाला पण, होय ना। आजच्या खेळाला सुरुवात करूया, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मागच्या भागातील स्पर्धक साईराज पिल्ले यांचं। एक नवीन दिवस आहे आणि हॉट सीट वर मी जाणार आहे तर एक्साइटेड आहे आणि थोडी सॅटिस्फॅक्शन आहे की 3:20 पर्यंत गेलोय। ए अजय बंगा इज द राइट आंसर। थँक यू अंकल, थँक यू, थँक यू। बट ऍट द सेम टाइम थोडी भीती पण आहे की तिन्ही लाईफलाईन गेलेत आणि पुढचे प्रश्न कसे येतील, तर त्या संदर्भात थोडी धाकधूक आहे बट कॉन्फिडन्स आहे की टॅकल करू शकतो आपण। साईराज पुन्हा एकदा स्वागत। आजच्या दिवसाची सुरुवात कसं काय गेला मधला वेळ? सर एक क्रिकेटरची फिलिंग येत होती। क्रिकेटर? हो सर, म्हणजे टेस्ट मॅच मध्ये स्टम्प्स होतात तेव्हा क्रिकेटर परत पॅव्हिलियन मध्ये जातो। करेक्ट। म्हणजे 3:20 जिंकले तर एक आपल्याकडे 100 सारखं आहे, तर 100 मारून पॅव्हिलियन मध्ये गेलो, प्लस रेस्ट केला आणि मग परत आज बॅटिंगला पिचवर। राईट राईट राईट। आणि आता काय, तिन्ही लाईफलाईन्स आपल्या गेलेल्या आहेत तेव्हा आता कॅश ड्रॉप होणार नाहीये, हे सगळ्याची काळजी घ्यायची। ते तर आहे सर, होय ना। हो सर। बाबा नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार आई, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये। साईराज आम्ही असं ऐकलंय की तुम्ही पोलिसांना चिठ्ठी दिली होती। हो सर। हो काय चिठ्ठी होती? सर लहानपणी आपण मुलांना देतो ना की जर तू हरवलास तर ते चिठ्ठीवर नाव, मोबाईल नंबर, घरचा पत्ता। करेक्ट। तर आईबाबांनी ते माझ्या खिशात ठेवलं होतं, हरवला तर दे, पण मी हरवलो नाही, मी त्यांच्या सोबतच होतो तरी मी ते जाऊन पोलिसांना देऊन टाकलं। मग काय नाही सर, मला वाटलं ते ओरडतील, बट त्यांनी सांगितलं की जर असा मुलगा असला हरवल्यावर चिठ्ठी देतोय तर आमच्यासाठी ते काम सोपं होऊन जातं। मग तुमचं नाव घेतलं का? असं ते घेणार होते तेवढ्यात आई बाबा आले। ठीक आहे, आपण खेळाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला आठवण करून देतो की मागच्या भागात साईराज पिल्ले यांनी 10 प्रश्नांची योग्य उत्तर देऊन 3,20,000 रुपये जिंकलेले आहेत आणि त्यांच्याकडे एकही लाईफलाईन शिल्लक नाही आहे, त्यामुळे आता सांभाळून खेळायचं आहे। खेळाचे नियम तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना ठाऊक आहेतच, आजच्या या भागाला थेट खेळानं सुरुवात करूया। चालेल? चालेल सर। हां चालेल, तर चला खेळूया। साईराज पिल्ले यांच्यासोबत कोण होणार करोडपती। 6,40,000 रुपयांसाठी हा आहे 11वा प्रश्न। आपल्या सूर्यमालेतील कोणता ग्रह सर्वात उष्ण आहे? आणि पर्याय आहेत ए शुक्र, बी मंगळ, सी गुरु, डी बुध। सर ऑप्शन ए लॉक करूया। ए शुक्र? यस। खात्री आहे? यस सर। कम्प्युटर राव, ए शुक्र लॉक करा। वाचलंय, खात्री होती उत्तर? वाचलंय। साईराज ए शुक्र हे बरोबर उत्तर। वा 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 वा। 6,40,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे।
साईराज पिल्ले 6,40,000। सर मी सांगू सर इकडनं गेल्यानंतर मला बाबांनी सांगितलं की सोलर सिस्टम कर आणि पहिलाच प्रश्न सोलर सिस्टमवर आला। वा 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 बाबा हे बक्षीस तुमच्यामुळे आहे। सर तो आसामचा प्रश्न चुकला, मी त्याला ते सांगितलं होतं की नॉर्थ ईस्ट में आपण वीक आहे ते कर, त्यांनी कॅपिटल्स वगैरे केले होते त्या सिक्कीमच्या प्रश्नाला, तेव्हाही मी त्याला सांगितलं होतं नॉर्थ ईस्ट थोडं करके जाणार। वा 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 मला खरंच खूप बरं वाटतंय की फक्त विद्यार्थी आलेले नाही घरच्यांनी देखील अभ्यास करायला लावलेला आहे। आणि हे खरं आहे की आपल्याला अनेक वेळेला असं वाटत राहतं की नाही नाही हा माझा अभ्यास झाला आहे, नाही हेही माझं झालं आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगणं हा पालकांच्याच कर्तव्याचा भाग आहे। आणि पुन्हा पुन्हा अरे लक्ष दे अरे लक्ष दे, तसंच आता अरे लक्ष दे 12,50,000 पुढचा प्रश्न आहे। यस सर। आणि आता कुठलीही लाईफलाईन नाही आहे। आणि आत्ता हा जो प्रश्न होता 6,40,000 हा तर सुरक्षित होता प्रश्न, पण आता उत्तर चुकलं तर रकमेचं नुकसान होऊ शकतं। तुम्ही थेट निम्म्या रकमेवर येऊ शकता 3,20,000। 12,50,000 तयार? येस सर। 12,50,000 रुपयांसाठी हा आहे 12वा प्रश्न। 1896 मध्ये मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये कोणता प्रख्यात अमेरिकी लेखक वास्तव्यास होता? आणि पर्याय आहेत ए हेनरी जेम्स, बी राल्फ वाल्डो एमर्सन, सी ओ हेनरी, डी मार्क ट्वेन। सर काहीच आयडिया नाही आहे। सर क्विट? नाही नाही सर, मार्क ट्वेन वाटतंय बट रिस्क नाही येणार सर, आय विल क्विट। नक्की? हो सर। ठीक, कम्प्युटरराव साईराज पिल्ले आपला खेळ इथंच थांबवू इच्छितात, त्यांना परवानगी द्यावी। वेल प्लेड, वेल प्लेड। साईराज 6,40,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आई बाबा तुम्हाला देखील। थँक्यू सर। आता तुम्हाला निरोप द्यायच्या आधी आम्हाला या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं आहे। सर ऑप्शन डी मार्क ट्वेनला लॉक करू। ठीक आहे, डी मार्क ट्वेन लॉक करा। साईराज आता मला खरंच खूप वाईट वाटतंय, डी मार्क ट्वेन इज द राईट आन्सर। ठीक आहे सर। सर इथं बसलो तुमच्याशी बोलणं झालं हेच मोठं आहे सर रकमेपेक्षा, पण मला माहिती नाही कसं तुमचं लक्ष गेलं होतं त्या उत्तरावर। आणि सर कारण ह्या चारही पर्यायांपैकी सर ओ हेनरी आणि मार्क ट्वेनबद्दल थोडं वाचलं होतं आणि सगळ्यात फेमस या चारींपैकी मला मार्क ट्वेनच वाटत होते। वा, मार्क ट्वेन जगभ्रमंतीला निघाले होते तेव्हा ते मुंबईत राहिले होते आणि भारतातल्या त्यांच्या अनुभवांवर त्यांनी लिखाणही केलं होतं। वॉटसन हॉटेल ही बिडाचा वापर करून बांधलेली भारतातील सर्वात जुनी इमारत आहे असं म्हणतात। ठीक आहे सर, पण काही हरकत नाही, तुम्हाला 6,40,000 मिळालेले आहेत पण आमच्या दृष्टीनं तुम्हाला 12,50,000 रुपये मिळालेले आहेत। खूप खूप शुभेच्छा। साईराज पिल्ले 6,40,000 ही रक्कम डिजिटली ट्रान्सफर करत आहोत थेट तुमच्या बँक खात्यात। तुमचा बँक अकाउंट नंबर लिहिला, हे आलं तुमचं नाव साईराज पिल्ले 6,40,000 आणि पेवर क्लिक करतो, आता हे पैसे पोहोचले थेट तुमच्या बँक खात्यात। लाखो व्यक्तींमधून एका व्यक्तीला या हॉटसीटवर बसण्याची संधी मिळते, तुमचा हा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्हाला मिळते एक चांदीची मुद्रा। एकतर
तर आहे की सरांसोबत जे हॉट सीटवर बसलो ते एक्सपिरियन्स घेऊन जाणार आहे त्याच्यासोबत बोलण्याचा. आय एम हॅपी, म्हणजे रिग्रेट काही नाही आहे की क्वेश्चन बरोबर आहे आणि आपण दिलं नाही म्हणून 12:30 नाही जिंकता आले, बट खुशी याची आहे की 7:40 जिंकून दिलं जातो आहे. पण एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड की 2 दिवस सरांसोबत बसायला भेटलं मला, त्यांच्याशी बोलायला भेटलं. आज झाली आहे ना तुमची तयारी? हो सर, बऱ्यापैकी झाली आहे. म्हणजे भूगोलाच्या पेपरला इतिहासाचा अभ्यास असं झालं नाही आहे ना? त्यात आणि मुली असल्या तर मग अधिक एनर्जी येते. सर टाइम कमी भेटतो सर बघायला. पुलावर जाऊन पार्टनर सोबत लॉक लावायचंय, मग तिच्या बरोबरच काढायचं ना पुढचं आयुष्य. का लॉक हिच्या बरोबर लावलं मग नंतर? असं नाही सर, एक्सपिरियन्स, फन मोमेंट्स आणि फॅमिली ही घेऊन चाललोय. साईराज पिल्ले यांनी 12,50,000 रुपयांचं उत्तर खरं तर ठाऊक असून सुद्धा त्याला नाही देता आलं. खूप मोठं धाडस होतं, पण या वयात त्यानं जबाबदारी ओळखून खेळ सोडला. 6,40,000 ही रक्कम त्यांनी जिंकली, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता पुन्हा एकदा आमच्या उरलेल्या स्पर्धकांना हॉटसीटची संधी. बघूया कोण अचूक आणि योग्य वेळ साधता येते. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढील वास्तूंच्या बांधकाम कालखंडानुसार आधीची ते नंतरची असा क्रम लावा आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए कैलास मंदिर वेरूळ, बी दीक्षाभूमी नागपूर, सी वांद्रे वरळी सागरी सेतू, डी शनिवारवाडा. वेळ संपलेली आहे, बघूया याचा योग्य क्रम काय आहे. ए कैलास मंदिर वेरूळ, डी शनिवारवाडा, बी दीक्षाभूमी नागपूर, सी वांद्रे वरळी सागरी सेतू, ए डी बी सी. आणि आता पाहूया किती जणांनी दिलंय हे अचूक उत्तर. 7 स्पर्धकांपैकी 4 जणांनी अचूक उत्तर दिलंय, पण सगळ्यात आधी हे उत्तर देऊन हॉटसीटचा मान मिळवलाय विनोदी प्रभू केंद्रकर यांनी. विनोदी खूप 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 शुभेच्छा. या या या. अभिनंदन, खूप 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 अभिनंदन. तुमचं स्वप्न साकार झालं. खरं आहे, खरं सगळ्यांची साथ. सगळ्यांना आनंद आहे. व्हेरी प्राऊड ऑफ यू. कीप इट अप अँड ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. मला सकाळपासून आतून वाटत होतं की आज विनोदीताई येणार हॉट सीटवर, आणि जेव्हा नाव अनाऊन्स होण्याच्या आधी 2 सेकंद गॅप होती त्यामुळे मला आतून वाटलंच की आता विनोदी असं नाव येणार, आणि ते आलंच आहे. सचिन सरांनी नाव घेतल्यावर डेफिनेटली असं काय म्हणजे काय बोला ती भावना सांगता नाही येणार. संपूर्ण तो जो प्रवास म्हणू, जर्नी म्हणू, ते मी एन्जॉय करणार आहे. म्हणजे त्या तिथे किती मिळतील, काय मिळतील, त्याचा विचार डोक्यात नाही आहे. माझ्या आयुष्यात नोकरीत बरेच प्रसंग आले जे मी शेअर करणारच आहे. आणखीन आत्ता ह्या प्लॅटफॉर्मवर मी माझं नॉलेज टेस्ट करण्यासाठी आले, आणि ते प्रूव्ह करण्याची मला संधी मिळाली, ह्याच्यात जास्त आनंद आहे. अरे वा 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 वा. आणि ह्या सगळ्या वास्तू अगदी तुम्हाला अचूक त्याचा क्रम लावता आला. हो, की ह्या वेळेला कठीण होतं का? कठीण असलं की मला सोपं जात. बरं झालं आम्ही कठीण प्रश्न काढला. हो हो, त्यामुळे तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली, तुम्हाला हॉट सीटची संधी मिळाली. तुम्ही कुठून आलाय? मी मुंबईतूनच. अच्छा, आणि आपण काय करता आता? सध्या रिटायर्ड आहे. आधी मी एअर इंडियात होते. अच्छा, आणि कुठल्या विभागामध्ये काम करायचं? एअरपोर्टला होते. हो, कमर्शियल मध्ये. त्यामुळे सगळ्यांना भेटायची संधी मिळाली मला. हो, आता तुम्ही एअरपोर्ट वरती इतकी वर्ष काम केलं, एखादा तुमच्या लक्षात राहिलेला किस्सा सांगा ना आम्हाला. तसे खूप आहेत. रतन टाटा आमच्या एअरलाईन वरून आले नव्हते, ऍक्च्युली दुसऱ्या एअरलाईन वरून आले होते. अच्छा. आणि इमिग्रेशनच्या लाईन मध्ये उभे होते. मी त्यांना पाहिलं, पण त्यांचा सेक्रेटरी बाहेर उभा होता, त्याने मला ओळखलं. म्हणजे एअर इंडियाची युनिफॉर्म असतो ना, त्याने सांगितलं की सर आतमध्ये आहे, आणि त्याला पास असायचा आतमध्ये, आतपर्यंत जायचा.
पण तो काही कारणाने पास नव्हता त्याच्याकडे, त्यामुळे तो जाऊ शकत नव्हता. आणि तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हतं, त्यामुळे तो म्हणाल तुम्ही फक्त त्यांना जाऊन सांगा की मी आलोय बाहेर आणि मला आत येता येत नाही. मी तेवढाच जाऊन त्यांना निरोप दिला की तुमचे सेक्रेटरी बाहेर उभे आहे आणि ते आत येऊ शकत नाही. आणि त्यानंतर त्यांचं क्लिअरन्स करायला मला काही वेळ लागला नाही, 5 मिनिटात मी त्यांना बाहेर काढलं आणि विसरून पण गेले की झालं. थोड्या वेळाने त्यांचा सेक्रेटरी आला आणि त्याने मला एक पार्करचं पेन दिलं. त्या काळात पार्कर पेन म्हणजे असं स्टेटस सिम्बॉल होता. हो. आणि एक कार्ड, थँक यू माय डिअर, यू हॅव सेव्ह माय टाइम बिकॉज आय वॉज सर्चिंग फॉर हिम. तर मी त्यांचा वेळ वाचवला त्याच्यासाठी त्यांनी मला थँक्यू चिन्ह. आणि कधीही त्याच्यानंतर रतन टाटा आले की ओळख दाखवायचे. माय गॉड. तसंच जे आर डी टाटांचं पण एकदा झालं होतं. तेव्हा तर मी नवीन होती एकदम, म्हणजे लागून 1 वर्ष झालं होतं. आणि आपला काहीतरी एशिया कपमध्ये आपण जिंकलो होतो, तर ते स्विसेअरवरती आले. माझ्या बॉसने विचारलं चल येते का, जे आर डी आले तर आपण जाऊन भेटूया. आता असा चान्स कोण सोडणार. मी म्हटलं चला जाऊया. तर मी तिथे गेल्यानंतर त्यांनी मला पहिला प्रश्न हा विचारला की हू वन द कप, क्रिकेट कोण जिंकलं. तर मी म्हटलं वी वन. म्हणे अरे वा, यू हॅव मेड माय डे. आणि हू इज द मॅन ऑफ द मॅच. तर म्हटलं कपिल देव. तर ते आणखीन खुश, शी इज अ व्हेरी नाईस गर्ल, तिला प्रमोशन द्या. शी माय मेड माय डे. असे छोटे छोटे खूप प्रसंग आहेत. विनोदी, आज तुमच्या सोबत कोण आले? माझी वहिनी आली. नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव प्रार्थना पाटील. अच्छा, आणि आपण काय करता? मी शिक्षिका आहे. अच्छा, कुठे? मुंबईतल्या एका शाळेमध्ये. आणि काय शिकवता? शास्त्रीय नृत्य. वा. तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कार्यक्रमात. विनोदी, खेळाचे नियम तुम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना ठाऊक आहेतच. आपण एकदम खेळायला सुरुवात करूया. चालेल. नक्की. तर चला खेळूया. विनोदी प्रभू तेंडोलकर यांच्या सोबत कोण होणार करोडपती. 1000 रुपयांसाठी विनोदी हा आहे पहिला प्रश्न. एखाद्या व्यक्तीला ताप आहे की नाही हे पुढील पैकी कशानं जाणून घेता येतं. आणि पर्याय आहेत ए टॉर्च, बी स्टेथोस्कोप, सी भिंग, डी थर्मोमीटर. डी थर्मोमीटर. डी थर्मोमीटर. कर यू अ लॉक? येस. कम्प्युटर राव, डी थर्मोमीटर लॉक करा. डी थर्मोमीटर हे बरोबर उत्तर आहे. याच्या पुढचा प्रश्न 2000 ही रक्कम मिळवून देणार आहे. हा आहे दुसरा प्रश्न. गाई म्हशीच्या निवाऱ्याच्या जागेला पुढील पैकी काय म्हणतात. आणि पर्याय आहेत ए गोठा, बी घरट, सी गुहा, डी वारुळ. ए गोठा. ए गोठा. कम्प्युटर राव, ए गोठा लॉक करा. ए गोठा हे बरोबर उत्तर आहे. 3000 रुपयांसाठी हा आहे तिसरा प्रश्न. मॅनिक्युअर हा सौंदर्योपचार शरीराच्या कोणत्या भागावर करण्यात येतो. आणि पर्याय आहेत ए चेहरा, बी कान, सी केस, डी हात. डी हात. डी हात. कम्प्युटर राव, डी हात लॉक करा. डी हात हे बरोबर उत्तर आहे. 5000 ही रक्कम मिळवून देणार आहे. हा आहे चौथा प्रश्न. दिवसातील कोणत्या वेळी काकड आरती करतात. आणि पर्याय आहेत ए सूर्यास्ताच्या वेळी, बी दुपारी, सी पहाटे, डी मध्यरात्री. काकड आरती अर्ली मॉर्निंग. नाही, मी लाइफलाइन घेईन. कम्प्युटर राव थांबा. कुठली लाईन घेणार? कम्प्युटर राव, विनोदी प्रभू तेंडोलकर आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात जनमताचा कौल. कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक हो, तुमच्यावरती जबाबदारी आहे. तुमच्या हातात व्होटिंग मीटर्स आहेत. तुम्हाला उत्तर देण्यासाठी केवळ 15 सेकंदाचा अवधी आहे आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता.
ए सूर्यास्ताच्या वेळी 12%, बी दुपारी 0%, सी पहाटे 86%, पहाटे मलाही वाटत होतं, आणि डी मध्यरात्री 2%, सी पहाटे। सी पहाटे ऑडियन्स बरोबर जाईल। करूया लॉक। पहाटे मलाही वाटत होतं, फक्त जरा ब्लॉक झालं संध्याकाळी का। ठीक आहे, कॉम्प्युटर आव सी पहाटे लॉक करा। सी पहाटे हे बरोबर उत्तर आहे। 5,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे। मिनोती, तुम्ही कामानिमित्त अनेक ठिकाणी फिरला असाल ना? हो। मग कुठे कुठे फिरलात? साऊथ तर सगळं केलं मी, कोचीन, त्रिवेंद्रम, कॅलिकट, कलकत्ता। अच्छा। भारतभर फिरले, नंतर सिंगापूर केलं पोस्टिंग, न्यूयॉर्क केलं पोस्टिंग निमित्तच फिरले जास्ती। अच्छा, म्हणजे बाकीच्या गोष्टी तो उलट अधिक चांगला अनुभव आहे ना, म्हणजे टुरिस्ट म्हणून कसं नुसती प्रेक्षणीय स्थळ पाहिली आणि आलो परत, असं होतं ना, लक्षातही नाही राहत, हा आम्ही गेलो होतो, हा आम्ही हे देखील पाहिलंय, असं असतं। पण नोकरी निमित्त जर तुम्ही गेलात तर शहर अगदी नीट बघता येतात आणि माणसंही भेटतात, म्हणजे आपल्याला हो वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं भेटतात, कोणत्या देशातला माणूस कसा वागतो हेही त्याच्यामुळे कळतं। खरंय। आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया मिनोती। 10,000 या खेळाचा पहिला टप्पा आता तुम्ही पार करणार आहात। हा आहे 5वा प्रश्न। पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रवास करताना तुम्ही आंबोलीच्या धबधब्याला भेट देऊ शकता? आणि पर्याय आहेत ए पुणे, बी सातारा, सी सिंधुदुर्ग, डी रायगड। आंबोलीचा धबधबा। नाही, लाईफलाईन गेम। कम्प्युटर राव थांबा, फ्लिप द क्वेश्चन, बदलायचा प्रश्न। हो, माझा भूगोल फार कच्चा आहे। बर, कम्प्युटर राव, मिनोती प्रभू तेंडोलकर आपली दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात, बदली प्रश्न, कृपया नोंद घ्यावी। आता हा प्रश्न तुम्हाला बदलून मिळणार आहे, पण आंबोलीचा धबधबा कुठल्या जिल्ह्यात आहे आम्हाला जाणून घ्यायचं आहे। सातारा। बर, कम्प्युटर राव बी सातारा लॉक करा। बी सातारा हे चुकीचं उत्तर होतं, तेच म्हणत असं। सी सिंधुदुर्ग हे ह्याचं अचूक उत्तर आहे। बरं झालं आपण ही लाईफलाईन घेतली मिनोती। आता आपल्याला हा प्रश्न बदलून मिळणार आहे। फ्लिप द क्वेश्चन किंवा बदली प्रश्न या लाईफलाईनसाठी ही आहे विषयांची यादी। यातला तुम्ही कुठला विषय निवडाल? मायथॉलॉजी, पौराणिक कथा। बर, कम्प्युटर राव, मिनोती प्रभू तेंडोलकर यांनी पौराणिक कथा हा विषय निवडलेला आहे। पौराणिक कथा या विषयावरचा 10,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न। वाल्मिकी रामायणानुसार भगवान रामांना वनवासात पाठवण्यास राजा दशरथांना सांग, असं कोणत्या दासीनं कैकईला सांगितलं? आणि पर्याय आहेत ए शूर्पणखा, बी मंथरा, सी पुतना, डी होलिका। बी मंथरा। नक्की। कम्प्युटर राव बी मंथरा लॉक करा। बी मंथरा हे बरोबर उत्तर आहे। 10,000 हा टप्पा तुम्ही पार केलेला आहे मिनोती, खूप खूप शुभेच्छा। म्हणजे आज इथून जाताना 10,000 ही रक्कम अगदी तुम्ही नक्की घेऊन जाणार आहात। आजही खूप घरात स्त्रियांना हमखास विचारलं जातं की तुम्ही आज जेवायला काय बनवलंय, पण मिनोती मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला आयुष्यात काय बनायचंय। मला दोन गोष्टी आयुष्यात करायच्या आहेत ज्या मी करू शकले नाही आतापर्यंतच्या नोकरीमुळे किंवा काहीही झालं त्याच्यामुळे। मी लेजर ट्रॅव्हल केलं नाही आहे, फक्त ड्युटीवरती ट्रॅव्हलिंग केलं, तसं ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड करून त्याच्याबद्दल एक ब्लॉग लिहायचं आहे। म्हणजे त्याचं एक्सपिरियन्स काय कसं असतं सगळ्या गोष्टी त्या ब्लॉगमध्ये येतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्यासाठी मी ॲक्च्युली करोडपतीसाठी आले, माझं एक स्वप्न आहे की एक असं संकुल निर्माण करायचं जिथे वृद्धाश्रम असेल आणि अनाथाश्रम असेल दोन्ही एकत्र। हां, म्हणजे मुलं अमेरिकेला गेलेत किंवा कुठे आहेत, त्यामुळे वृद्ध एकत्र एकटेच असतात आणि त्यांना जरी पैसा असला तरी सुद्धा कधी कधी माणसं नाही म्हणून हे होतात, आणि अनाथाश्रमातल्या मुलांना तर कोणीच नसतं, तर त्यांना प्रेम मिळावं, संस्कार मिळावे, तर ते एकत्र संकुल केलं तर
त्यांनाही संस्कार मिळतील आजी आजोबांचे आणि ह्यांनाही प्रेम मिळेल. थँक्यू, थँक्यू सो मच. आता ह्याच्या पुढचा जो टप्पा आहे 60 सेकंदाचा अवधी त्या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळतो उत्तर लॉक करण्यासाठी. आता तुमच्याकडे एकच लाईफलाईन शिल्लक आहे. तयार? 20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न. सो कूल हे पुस्तक कोणत्या अभिनेत्रीनं लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे? आणि पर्याय आहेत ए अमृता खानविलकर, बी अमृता सुभाष, सी सई ताम्हणकर, डी सोनाली कुलकर्णी. मला अमृता सुभाष वाटते. बी अमृता सुभाष. 30 सेकंद. नक्की? खात्री आहे? लाईफलाईन गेम. कम्प्युटरराव थांबा. कम्प्युटरराव, मिनोती प्रभू तेंडोलकर आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन वापरू इच्छितात. व्हिडिओ फ्रेंड, कृपया नोंद घ्यावी. पाहूया तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं. देवदत्त प्रभू तेंडोलकर, नंदकिशोर सामंत, प्रणोती सामंत. कोणाला ठाऊक असेल याचं उत्तर? प्रणोती सामंत. बर, प्रणोती सामंत यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. मराठी शिकवायची म्हणजे तिला माहिती असावं, पण मला दाट संशय अमृता सुभाष. प्रणोती नमस्कार, सचिन खेडेकर बोलतोय कोण होणार करोडपती मधून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. थँक यू व्हेरी मच. आता तुमच्यावरती आम्ही एक जबाबदारी टाकणार आहोत आणि माझ्या समोर मिनोती बसलेल्या आहेत आणि एका प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमची मदत मागतायत. ओके. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे केवळ 45 सेकंदाचा अवधी आहे. अच्छा, ठीक आहे. या पुढचा आवाज मिनोती तुमचा आणि तुमची वेळ सुरू होते आता. सो कूल हे पुस्तक कोणत्या अभिनेत्रीने लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे? ए अमृता खानविलकर, बी अमृता सुभाष, सी सई ताम्हणकर, डी सोनाली कुलकर्णी. सो कूल हे पुस्तक कोणत्या अभिनेत्रीने लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे? सो कूल हे पुस्तक मी वाचलंच नाहीये, टू बी व्हेरी फ्रँक, त्यामुळे मी रिस्क घेत नाहीये मिनोती. ओके ओके. ऑथर तुला पाहिजे ना? हा, अमृता खानविलकर, अमृता सुभाष, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी. नाही तो मला, मी एवढं सांगू शकते की ही सई परांजपे, सई ताम्हणकर. सई ताम्हणकर हे पुस्तक. सो कूल. बी अमृता सुभाष. करू लॉक? कम्प्युटरराव, बी अमृता सुभाष लॉक करा. मिनोती, बी अमृता सुभाष हे चुकीचं उत्तर. डी सोनाली कुलकर्णी हे याचं अचूक उत्तर आहे. एका वर्तमानपत्रात सोनाली कुलकर्णी सो कूल या शीर्षकानं हा स्तंभ लिहित असत. त्या लेखांचं संकलन करून ते सो कूल पुस्तक रूपानं प्रकाशित करण्यात आलं. सो कूलमधील सो म्हणजे सोनाली आणि कूल म्हणजे कुलकर्णी. शी इज सो कूल. काही हरकत नाही मिनोती, आम्हाला तुमचं मनापासून कौतुक आहे. फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा मी होस्ट म्हणून एक अनुभव सांगतो. तिथे असं इतक्या पटापट क्रम लावताना नेहमी तरुण स्पर्धकांची वर्णी लागते, पण आम्हाला कौतुक ह्या गोष्टीचं आहे की तुम्ही ह्या वयात फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये 7 स्पर्धकांमध्ये तुम्ही हॉटसीटपर्यंत आलात. मला असं वाटतं की तुम्ही आमच्या दृष्टीनं अगदी आमच्या सिनियर मोस्ट करोडपती आहात. वा. मिनोती प्रभू तेंडोलकर, 10,000 ही रक्कम मी तुम्हाला ट्रान्सफर करत आहे. हे ॲप मी आता ओपन केलं आहे. हे आलं तुमचं नाव, मिनोती प्रभू तेंडोलकर. आता मी 10,000 ही रक्कम इथं लिहितो. 10,000 आणि पेवर क्लिक करतो. आता हे पैसे पोहोचले थेट तुमच्या बँक खात्यात. वा. मी ब्लॉक झाले. खरं सांगायचं तर इथे आल्यावर मी ब्लॉक झाले. तिथे बसून मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होते. देत होतात.
पण ते कठीण होते कदाचित म्हणून असतील म्हणून असेल कदाचित. मग आता तुम्हाला खूप सोपे दिले म्हणून तुमचं अडलं गाडं. विनोदी असंच वाचत राहा, आनंदी राहा आणि तुमचं पुढील आयुष्य असंच सुखकर राहो अशी सदिच्छा. लाखो व्यक्तींमधनं एका व्यक्तीला या हॉटसीटवर बसण्याची संधी मिळते. तुमचा हा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्हाला मिळते ही चांदीची मुद्रा. मी कोण होणार करोडपतीमध्ये येण्याचा प्रयत्न नक्की करत होते, पण मी या सगळ्या प्रोसेसमधून माझ्या वयामुळे येईन असं मला वाटत नव्हतं. कारण मला जरी उत्तरं येत होती तरी हा रिफ्लेक्सेस जे असतात ते वयामुळे स्लो झाले होते आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मी पाठी पडत होते. त्यामुळे तिथे हॉट सीटवर येईन अशी मला आशा नव्हती आणि मी आल्यानंतर मला खूप आनंद झाला. सोप्या प्रश्नाला माझी संधी हुकली त्याच्यामुळे मला वाईट वाटलं. जर कठीण प्रश्न असता तर तेवढ्या प्रमाणात वाटलं नसतं. आपण खेळत होतो मिनोती प्रभू तेंडुलकर यांच्याबरोबर आणि 10,000 ही रक्कम त्या इथं जिंकू शकल्या. त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा संधी तुम्हा सगळ्यांना हॉट सीटची खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तर आता खेळूया फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. बघूया कोण अचूक आणि योग्य वेळ साधतंय ते. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढील प्राण्यांचा त्यांच्या आकारानुसार सर्वात लहान ते सर्वात मोठा असा क्रम लावा आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए ब्लू व्हेल, बी मुंगी, सी सुरवंट, डी किंग कोब्रा. वेळ संपलेली आहे, बघूया याचा योग्य क्रम काय आहे. बी मुंगी, सी सुरवंट, डी किंग कोब्रा, ए ब्लू व्हेल, बी सी डी ए. आणि आता पाहूया किती जणांनी दिले हे अचूक उत्तर. 6 स्पर्धकांपैकी 6 जणांनी अचूक उत्तर दिलेलं आहे, पण सगळ्यात आधी हे उत्तर देऊन हॉट सीटचा मान मिळवलाय दुर्गे फाळके. गुरुदेव 12 वर्षांचा प्रवास आहे सर इथपर्यंत. 12 वर्षांचा प्रवास आहे. या 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 गुरुदेव, या या. गुरुदेव खूप खूप शुभेच्छा हॉट सीटच्या. थँक्यू सर. सर मी एक सांगू का? सांगा की या हॉट सीट पेक्षा आहे ना ती हॉटेस्ट हॉट सीट खूप डेंजर आहे सर. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट ची सर सगळ्या गोष्टी जुळून यायला लागतात तेव्हा तुमचा इथं नंबर लागतो. खरंय. ते अकॅडमी अवॉर्ड मध्ये नसतं का? अकॅडमी अवॉर्ड नॉमिनी असं जेव्हा नामांकन असतं ते सुद्धा तुम्हाला ऑस्कर मिळाल्यासारखं आहे. तशीच परिस्थिती आहे आमच्याकडे हॉट सीटची. सर हे अजूनही मला स्वप्न वाटतंय, विश्वास बसत नाहीये. मागच्या वर्षापासून बघतोय नाहीच, 3 दिवस वाट बघतोय नाही. आता आलंय हे मला खूप आनंद. आईने आणि वडिलांनी खूप कष्ट केले, आमच्या सगळ्यांना शिकवलं, इथपर्यंत पोहोचवलं, त्यांच्यामुळेच आम्ही आज इथे. इथून पुढे मला चांगला खेळ खेळायचा आहे, जास्तीत जास्त रक्कम जिंकायची, जेणेकरून मला वडिलांचं जे शेती घ्यायचं स्वप्न आहे ती मला आज संधी मिळणार आहे इथं. म्हणून मला चांगला खेळ करायचा आणि जास्तीत जास्त रक्कम जिंकायची. तुमच्या बरोबर कोण आले गुरुदेव? माझ्या बरोबर सर आई आणि माझी पत्नी आलेली. आई नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मालन फाळके. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचं स्वागत आमच्या कार्यक्रमात. आपलं काय नाव? माझं नाव स्मिता वैभव माने. आणि आपण काय करता? मी आधी जॉब करायचे पण सध्या गृहिणी स्पर्धा परीक्षांचा पण अभ्यास करते सोबत. वा, खूप खूप शुभेच्छा.
स्वागत कार्यक्रमात. गुरुदेव, खेळाचे नियम तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना ठाऊक आहेतच. आपण एकदम खेळायला सुरुवात करूया, ठीक आहे? चालेल, तर चला खेळूया. गुरुदेव फाळके यांच्यासोबत कोण होणार करोडपती. ₹1,000 हा आहे पहिला प्रश्न. सामान्यपणे पॉपकॉर्न पुढील पैकी कोणत्या ठिकाणी विकतात? आणि पर्याय आहेत ए रुग्णालय, बी संग्रहालय, सी न्यायालय, डी चित्रपटगृह. सर डी चित्रपटगृह. नक्की? खात्री आहे? बघितले तुमचे बरे सिनेमे आणि खाल्ले पॉपकॉर्न त्या वेळेस. आणि पॉपकॉर्न खात बघितले? खात बघितले. कम्प्युटरवर डी चित्रपटगृह लॉक करा. डी चित्रपटगृह बरोबर उत्तर आहे. ₹2,000 हा आहे. खूप मी घाई केली तरी सुद्धा भोंगा वाजला आणि आजच्या भागाची वेळ संपली. हे भोंगा सर अंगावर काटा आणतो. हो ना? आपण ते बंद केलं तर चालेल का? पण मग बघ कळणार कसं कार्यक्रमाची वेळ संपली आहे? ते पण आहे. तेही आहे ना? येस. आणि पुढच्या भागात पण संधी मिळते ना. आता इथनं दुसऱ्या प्रश्नापासून पुढच्या भागाची सुरुवात करणार आहोत आपण गुरुदेव. येस सर. शुभेच्छा. थँक्यू. आपण ठरवलं तर जगण्यात मौज आहे, नाहीतर समस्या तर रोज आहे. म्हणून ठरवून आनंदी राहायचं. काळजी घेऊ, आनंदी राहू आणि बघत राहू कोण होणार करोडपती. सोमवार ते शनिवार आपल्या सोनी मराठीवर. शुभरात्री.